ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांच्या बाजूने मत व्यक्त केलं आणि त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या रोषाला तोंड द्यावं लागलं. मात्र नाना आणि ठाकरे यांच्यातला वाद काही नवा नाही. नानांचा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही असाच वाद झाला होता. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांनी फेरीवाल्यांच्या बाजूने मत व्यक्त केलं आणि त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहिती नसताना चोंबडेपणा करू नये असं सुनावलं. त्याआधी 6 वर्षांपूर्वी नानानं वडिलकीच्या भावनेनं राज उद्धवनी मराठी माणसाच्या भल्यासाठी एकत्र यावं असा दिलेला सल्लाही त्यांनाच भारी पडला होता. तेव्हा देखील राज ठाकरे यांनी नानांना उगाच नको त्या गोष्टीत नाक खुपसू नको असा दम भरला होता. पण नाना ठाकरे यांच्यातला हा वाद तसा खूप वर्षापूर्वीपासूनचा आहे. शिवसेना भाजप युतीच्या पहिल्या राजवटीत नानांचा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही असाच वाद झाला होता. युतीच्या राजवटीत बाळासाहेब ठाकरेंनी पु ल देशपांडेंवर घणाघाती टीका केली होती. त्यावेळी खूप फॉर्मात आणि लोकप्रियतेचं प्रचंड वलय असलेल्या नाना पाटेकर यांनीही या वादात उडी घेतली होती. बाळासाहेब तुम्ही खूप पुढं गेला आहात आणि या पुढंही जात राहाल, पण मागे वळून पाहाल तर सोबत कुणी नसेल हे नाना पाटेकर यांचं विधान शिवसैनिकांना प्रचंड झोंबलं होतं. त्यानंतर वाद आणखी चिघळू नये यासाठी नानांनी थेट मातोश्री गाठलं होतं. मग नाना आणि ठाकरेंमधला वाद कसाबसा मिटला होता. पुढच्या काळात झालं गेलं विसरून बाळासाहेब आणि नाना पाटेकर यांच्यातही स्नेहपूर्ण संबंध तसेच कायम राहिले. आता या सगळ्यात मुद्दा इतकाच आहे की नानांचा यावेळीही ठाकरेंशीच वाद झालाय, पण तो राज ठाकरे यांच्याशी आहे. आणि निर्माण झालेला वाद आणखी चिघळू नये या समेटासाठी ते कृष्णकुंजवर जाणार का असा प्रश्न नानाच्या चाहत्यांना आणि मनसे सैनिकांना पडलाय. दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई.